ह्या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारतो, पण आता सुरुवात मला मिनींपासूनच करावीशी वाटते, कारण ऍक्टर म्हणून काय खुपतं, मग निसर्गप्रेमी म्हणून काय खुपतं, कवी म्हणून समाजातल्या गोष्टी काय खुपतात, तर आपण सुरुवात करूया ऍक्टर म्हणून काय खुपतं या गोष्टी. आता जो काय माझा प्रवास झाला ऍक्टर म्हणून, त्याच्यामध्ये एक मला असं जाणवलं की, आणि बऱ्याच लोकांना जाणवत असेल, फक्त मला वाटतं ऍक्टर पुरतंच लिमिटेड नाहीये, की बरेचसे जे डिझर्विंग लोक आहेत त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा पाहिजे तसं भाव मिळत नाही किंवा ते पाहिजे असायला पाहिजे तिकडे नसतात, आणि जे डिझर्विंग नसतात ते आपल्याला बऱ्याच वरच्या पोझिशनमध्ये दिसतात. आता हे पूर्वजन्मीचं संचित बिंचित म्हणतात वगैरे ते ठीक आहे, पण या जन्मी ते सगळं असं का, असं काही वेळा अशा काही गोष्टी बघितल्यावर मला जाणवतं, आणि ते मला बऱ्यापैकी खुपतं, कारण अशा बऱ्याच, आणि फक्त ऍक्टिंग पुरतं मर्यादित नाही आहे, अनेक ठिकाणी असं दिसतं की खरोखर टॅलेंटेड लोक असतात, त्यांचं काहीच होत नाही, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण हे खुपतं. मग आता राजकारणातलं काय खुपतं? राजकारणातलं मला कळत नाही, त्यामुळे मी भानगडीतच पडत नाही, कारण ओव्हरऑल तो सगळा प्रांतच मला कळत नसल्यामुळे आणि खूपच असल्यामुळे त्या भानगडीत पडत नाही मी. जरी माझे बरेचसे मित्र असतील राजकारणाचे, तरी मी, आणि मला वाटतं मी राजकारणातलं मला कळत नसल्यामुळे मी जास्ती चांगला मित्र आहे त्यांचा, त्या भानगडीत मी पडत नाही. ठीक आहे, आणि निसर्गप्रेमी म्हणून काय खूप? निसर्गप्रेमी म्हणजे आपलं महाराष्ट्र हा माझा निसर्गातला, म्हणजे महाराष्ट्र हा माझा भाग आहे, म्हणजे ज्याच्यावर मी इतकं काम केलंय, आणि किंवा डिस्कवर महाराष्ट्र भटकंतीमधनं आणि माझ्या पुस्तकांमधनं एवढं जे काय सांगत आलोय दाखवत आलोय, तेव्हा असं जाणवतं की आपल्याकडे एवढं प्रचंड पोटेन्शियल आहे महाराष्ट्राकडे, पण का काही होत नाही आहे, कारण महाबळेश्वर, माथेरान आणि खंडाळा ही तीन हिल स्टेशन सोडून एकही हिल स्टेशन अजून आपण का नाही करू शकलोय, जेव्हा आपल्याकडे अनेक हिल स्टेशन होण्याचा वाव आहे, इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत. आमच्या डिस्कवर महाराष्ट्रामध्येच आपल्या झी टीव्हीच्या आणि भटकंतीमध्ये मी इतक्या जागा दाखवल्या आहेत, अनेकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. उद्धवजी ठाकरेंनी पण जे एक पुस्तक काढलंय महाराष्ट्र देशा भरून फोटोग्राफी केली, त्याच्यामध्ये सुद्धा सगळं आपलं दिसतं वैभव काय आहे ते, अनेक लोकांची पुस्तकं आहेत. असं असताना आपण एक चांगला टुरिझम बेस महाराष्ट्रात का बनवू शकत नाही, मला फार मोठ्या प्रमाणावर खंत आहे, इतका निसर्गसंपन्न आपला महाराष्ट्र देश असताना. पाय खेचण्याच्या वृत्तीमुळे मराठी माणूस आपला बॉलिवूडमध्ये मागे आहे असं एका इंटरव्ह्यूमध्ये तू म्हणाला होतास, तर नक्की हे म्हणणं काय? अनफॉर्च्युनेटली पाय खेचायलाच फार कमी लोक आहेत आपल्या, हे दिसतंय म्हणजे फॅक्ट आहे, आणि जे कोण जातात पुढे ते कोणी दुसऱ्याला पुढे आणतात असंही काही मला दिसत नाही. म्हणजे मी एकदम बॉलिवूड बद्दल बोलतोय जिथे काही आहे ते, आणि मी एक सर्टन लेवलपर्यंत जाऊन ग्लॅमर म्हणजे काय याचा अनुभव घेतला, फरेब वगैरे जेव्हा माझा हिट झाला, विरासत लागोपाठ हिट झाले होते, तेव्हा मी मोठ्या प्रमाणावर ग्लॅमरचा अनुभव घेतला होता, आणि मला कळत होतं की हे असं आहे आणि आपण एकटे आहोत हे मला जाणवत होतं, आपली काही लॉबी वगैरे नाही इकडे, आणि मला वाटतं तुलाही याचं एक नजीकचाच अनुभव आहे. एका हिंदी चित्रपटातल्या एका मोठ्या हिरोने मला विचारलं होतं एका गाण्याकरता, आणि त्याच्याकरता मी डायरेक्ट तुला त्याचं बोलणं करून दिलं होतं, आणि नंतर काय झालंय तुलाच माहिती आहे. हे फक्त अनफॉर्च्युनेटली अशामुळे होतं की लॉबी नाही आपली, मराठी आपण सगळीकडे एकटे एकटे असतो, आणि खरंच वाईट वाटतं, म्हणजे असं काय. तू मगाशी सांगितलंस की फरेब, विरासत असे चित्रपट, आणि फरेब पासून सुरुवात झाली जर का म्हणा, फरेब आणि तो गोविंदा चित्रपट मध्ये पहिला कुठला आला होता? पहिला आला द्रोहकाल. द्रोहकाल आणि मग फरेब आला. मग फरेब आला. द्रोहकाल थोडासा ऑफबीट होता आणि फरेब हा एकदम कमर्शियल मेन सिनेमा होता. फरेबच्या नंतर रातोरात मी मेन स्टारच्या यादीत आलो, म्हणजे लाईन लाईट मध्ये येणं ज्याला म्हणतात. एकदम तुम्हाला प्राईस तुमची अचानक कशी वाढते वगैरे याचा तुम्हाला अनुभव येतो. एका रात्रीत तुमच्याकडे प्रोड्युसर जायला लागतात, पाहिजे तेवढे पैसे द्यायला लागतात. म्हणजे एक काळ होता की शाहरुख एक अमाऊंट घेत होता, त्याच्यापेक्षा थोडासा कमी मी घेत होतो, ते तुला सांगतो मी, काही फिल्म्स करता तरी आणि काही काळा करता, पण हे सगळं इट इज अ पार्ट ऑफ डेस्टिनी. बरोबर आहे. मग पुढे ते टिकलं नाही हे वाईट वाटतं का? म्हणजे नाही, कारण मला वाटतं मी त्यातला माणूस नाहीये, मी ते करण्याकरता जन्माला आलो असं मला वाटत नाही त्याच्यात, आणि मला, मी असं आहे की मी माझ्याकरता जगत आलेलो आहे, माझ्याकरता म्हणजे मला जे आवडतं ते करण्याकरता. मी आतापर्यंत माझ्या जो काय समजा एक महिना असला तर महिन्यामधले 10 ते 12 दिवस मी माझ्या भटकंती आणण्याच्याकरता ठेवत आलेलो आहे, ज्याच्यात मला आनंद मिळतो, माझ्या डोंगरात, माझ्या सह्याद्रीत, कडेकपरीत मला आनंद मिळतो, आणि तो आनंद मी घेत आलोय. उरलेल्या दिवसात शूटिंगचे असतील, पैसे मिळत असतील, चांगलं सगळं असेल, सब्जेक्ट बरे असतील, तर मी करतो. काही वेळा मला वाईट पिक्चर सुद्धा करायला लागले काही काळ वाईट असताना, पण इट्स अ पार्ट ऑफ दॅट गेम, पार्ट ऑफ जॉब, तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण असं मला काही वाटलं नाही की फार खेद वगैरे काही झालं नाही, कारण मी हे करण्याकरता कधी झालो नव्हतो, कारण काही लोक कसं असतात हे करण्याकरता येतात, म्हणजे त्यांना स्टारच बनायचं असतं. डोंबिवली फास्ट सारखा चित्रपट करून शिल्पा तरी सुद्धा मराठी चित्रपटामध्ये पुढे काही तसं घडलं नाही, हे कुठेतरी खुपतं का? हो खुपतं, कारण त्यानंतर आलेले
बरेच सिनेमे मला असं वाटले रादर त्यानंतर किंवा बनणारा कुठलाही चांगला चित्रपट आपल्याला का मिळाला नाही असं कुठल्याही चांगल्या आर्टिस्टला वाटायलाच हवं की आपण हे केलं असतं तर आपण हे कसं केलं असतं किंवा हे आपल्याकडे का नाही आलं. पण त्याचबरोबर त्याची चांगली बाजू बघायची तर हे की माझ्याकडे फक्त चांगलं कामच आलं. मी जर 17 वर्षात 7 सिनेमे केले असतील तर माझ्याकडे आलेच फक्त 8 सिनेमे, त्यातला एखादा मी नाकारला किंवा मला जमला नाही. खूप तर हे की बऱ्याच वेळेला माझा विचारच होत नाही असं मला वाटतं. कारण मला अनेकदा लोक नंतर भेटलेत नाटकासाठी असेल किंवा सिनेमासाठी एस्पेशली, तर अगं आम्ही हे करत होतो पण लक्षातच आलं नाही, तर हे असं का होतं याचा शोध मला कधीच लागलेला नाहीये. तुझ्या संपूर्ण करिअर मध्ये खुपलेल्या तुला गोष्टी टेलिव्हिजन कडे आणि सिरियसली बघितलं गेलं पाहिजे हा आपला ऍटिट्यूड आहे म्हणून चॅनल्स जे प्रोग्रामिंग ठरवतात त्यांचा एक खूपच विचित्र ऍटिट्यूड झालाय, ऑडियन्सचा एक वेगळा झालाय, त्यामुळे क्वालिटी खूप कॉम्प्रोमाइज होते कंटेंटची. ते नक्कीच बदललं पाहिजे. तुला समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी थोडं सामाजिक थोडं राजकीय असं आहे की मला असं वाटतं की आमच्या पिढीला खूप स्ट्रॉंग खूप मोटिवेटिंग वाटेल असं आज राजकीय नेतृत्वच नाही आहे. कुणाची आयडियॉलॉजी पटते त्यांची तत्व पटतात तर त्यांचे मार्ग जे ते अवलंबून पुढे जातात ते पटत नाहीत. ज्यांची आयडियॉलॉजी पटत नाही त्यांचे मार्ग फारच वेगळे आहेत. सो आज मला 2 मुलं आहेत आणि त्यांचं फ्युचर काय आहे त्याच्याही आधी माझी पुढची 20 वर्ष कशी जाणार आहेत याबद्दल खूपच काळजी वाटते सगळ्याच दृष्टीनं. सामाजिक म्हणाल तर हेच की हा एवढा विचार करून आज मी सुद्धा गप्पच बसतेय ना. मला माझी मुलं माझं काम माझा मेकअप मॅन माझी वॅनिटी माझा पुढचा प्रोजेक्ट या पलीकडे मी तरी काय करू शकले किंवा करण्याचा विचार केलाय का तर माझं उत्तर नाही आहे. सो मिलिंद तुझे शिवसेनेशी इतके चांगले जवळचे संबंध आहेत. ज्यावेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेला एक मित्र म्हणून त्या घराण्याच्या जवळचा एक माणूस म्हणून घरातली व्यक्ती म्हणून वाईट वाटलं का कुठेतरी? खूप वाटतं, फारच वाईट वाटतं. कारण दोघांनी चांगलंच ओळखत होतो आणि एकत्र असते तर किती चांगलं झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे. वेगळं सांगायला नको. आणि सगळ्यात कुचंबणा होते आमच्यासारख्यांची, जे दोघांचे म्हणजे मित्र असतात ते मधल्यामध्ये म्हणजे त्यांची गोची होते म्हणजे ऍक्च्युली. आणि दोघांनाही आम्ही प्रयत्न केला सांगायचा पण शेवटी आता दे नो बेटर. एनिवे रियालिटी शोज तुला खुपतात असं कुठेतरी वाचण्यात आलं तर नक्की तुला काय खुपतं रियालिटी? खरं सांगू का मी बघतच नाही, मला अजिबात इंटरेस्ट नाही त्याच्यात. याचा फॅक्ट काय मला माझ्या मताबरोबर फारच कमी लोक सहमत असतील. कारण जवळजवळ सगळे रियालिटी शोज 80% हे फिल्मी असतात म्हणजे फिल्म्सवर बेस्ड असतात. आणि फक्त फिल्म्स हे काय आपलं जीवन नाही. म्हणजे मी फिल्म हिंदी फिल्म मधला ऍक्टर असून तुम्हाला सांगतो की हिंदी फिल्म्स हे काय आपली आपलं जीवन नाही. सगळं त्याच गोष्टीवर अवलंबून का? मी माझ्या घरी मी बघतो तेव्हा डिस्कव्हरी चॅनल असतो, नॅशनल ज्योग्राफिक असतो, ट्रॅव्हल अँड लिव्हिंग असतं, किंवा आपलं मराठीमधले चांगले प्रोग्राम असतात आपल्या मराठी चॅनलवर. ऍक्च्युली चांगले प्रोग्राम असतात, झी टी व्ही असेल किंवा इतर चॅनल्स आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे रियालिटी शो वगैरे फुकट मुद्दा मांडलेली म्हणजे लादलेली आहेत लोकांवर. आणि लोकांना का आवडतं हे मला अजूनही कळलं नाही. बरेचसे रियालिटी शो आहेत खरोखर आवडण्यासारखं काहीच नसतं आणि डिट्टो कॉपी असते बाहेरच्या प्रोग्रामची, तशीच्या तशी कॉपी असते. म्हणजे याच्यात आपलं क्रिएटिव्हिटी काय काहीच नाही. हे तर झालं खुपणं ह्या दोघांचं. आणि हा ब्रेक घेत असताना मात्र माझी इच्छा आहे की मिलिंदला मी सांगावं की या विषयावरच्या जवळ जाणारी किंवा मग तुला आवडेल ती तुझ्या स्वतःच्या एखाद्या 4 ओळींची कविता तू आम्हाला ऐकवावीस. खुपण्याशी असं नाही पण कसं असावं माणसाने त्याबद्दलचं एक मला बरेच लोक विचारतात तुमची जीवनातली फिलॉसॉफी काय वगैरे, तेव्हा मी एक ही कविता जनरली सांगतो. प्रासाद स्वतःची प्रासाद नावाची कविता आहे. प्रासाद म्हणजे पॅलेस हवेली. कल्पनेतल्या प्रासादाना इंद्रधनुषी रंग असावे, आभाळाची उंची आणि 10 दिशांना दार असावे. कल्पनेतल्या प्रासादांनी भव्य असावे, दिव्य असावे, असीमतेच्या सीमा भेदून विश्वाला व्यापून उरावे. कल्पनेतल्या प्रासादातून अजिंक्य व्हावे, ईश्वर व्हावे. कल्पनेतल्या निर्मात्याचे पाय मात्र मातीत राहावे. वा म्हणजे मला वाटतं हे असं असलं तर चांगलं असेल, असं नसतं म्हणून ते कधी कधी खुपतं.